देशभरात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांची वाढ होते. औरंगाबादेतही कोरोनाबाधित रुग्णांची दररोज मोठ्या प्रमाणावर वाढ होते. याचा परिणाम शाळा आणि विद्यार्थी यांच्यावरही होतोय. विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी विविध शाळांकडून ऑनलाईन वर्ग सुरू करण्यात आले. तर दरम्यान कोरोनाच्या या कालावधीत बहुतांश शाळांनी ऑनलाईन पद्धतीनं शिक्षण सुरू ठेवले. विद्यार्थ्यांना काही अडचण आल्यास शिक्षक त्यांचं ऑनलाईन शंका समाधान करतात. यामध्ये प्रार्थनासुद्धा ऑनलाईन घेतली जात असल्याचं पाहायला मिळतंय. आता ऑनलाईन ही शिक्षण पद्धती सुरू झालेली आहे. तुला काय सांगावं असं वाटतं याबद्दल? ऑनलाईन पद्धत चांगली आहे मॅम. आम्हाला शिकवता ऑनलाईनवर, मॅम टेस्ट घेता आमचे, आम्हाला शिकवता. आम्हाला जर डाऊट असेल तर आम्ही त्यांना विचारतो. ऑनलाईन शाळा चांगली आहे का? शाळामध्ये गेल्यानंतर ते शाळा चांगली आहे. बट जेव्हा आपण शाळेत जातो आपल्या, तेव्हाची खरी मजा असते. ऑनलाईनची मजाच नसते. म्हणजे असते मजा थोडी थोडी, बट जे आपण खरी स्कूलला जातो तीच खरी मजा असते. आणि आता तुमचं हे जे टेस्ट वगैरे घेतल्या जाते ऑनलाईन पद्धतीने, हे तुला म्हणजे समजतं का? ऑनलाईन जे शिकवलं जातं ते मॅम आम्हाला शिकवता आणि मॅम म्हणतात टेस्ट आहे. तर मॅम आम्हाला ते सध्या तर एकच टेस्ट झाली आमची सायन्सची. मॅम आम्हाला कम्प्युटरवर जॉईंट करून आम्हाला ती जी स्क्रीन असती ती आम्हाला शेअर करता. मग आम्ही 10-10 मिनिट्सचा एक पेज असतो आणि ते आम्ही लिहितो. ओके ओके. आणि काही टेस्ट वगैरे असतात, तुला काही प्रॉब्लेम आला तर काय सांगती? म्हणजे प्रॉब्लेम काही विचारायचं असेल डिफिकल्ट? सगळ्यांचं म्यूट असतं, बट मॅम जेव्हा म्हणता अनम्यूट करा तेव्हा आपण करू शकतो आणि आपला डाऊट विचारू शकतो.